नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर रक्षाबंधन जवळ आली आहे, तर भावा बहिणीच्या या खास दिवसासाठी आपण काहीतरी नवीन करूया. आज मी रुमालवर फॅब्रिक पेंटने पेंटिंग करणार आहे. त्यासाठी आपल्याला रुमाल लागेल, ब्रशेस लागेल, कार्डबोर्ड लागेल. मी इथे जुन्या पत्रिकेतले कात्रण घेतले आहे, सोबतच फॅब्रिक पेंट, क्लिप्स आणि टेलर चॉक. अशा प्रकारे आता मी क्लिप्सच्या सहाय्याने रुमालला कार्डबोर्डवर फिक्स करून घेतलं. सोबतच मी जुन्या पत्रिकेतले कापून घेतलेलं कात्रण देखील एका कॉर्नरला छान फिक्स करून घेतलं. आता आपण इथे कलर करणार आहोत. तर आपल्याला याचा उपयोग असा की आपले जे शेप्स आहेत ते व्यवस्थित येतील. जर आपण हाताने काढायला गेलो तर ती थोडी खराब होती किंवा आपली व्यवस्थित जमणार नाही. ज्यांना कोणाकोणाला जमतील पण कोणाला जमत पण नसेल, तर त्यामुळे मी याचा उपयोग करत आहे. आता आपण रंगवण्यास सुरुवात करूया. मी कोरडा ब्रश घेतलाय आणि आता मी रंगवते. तुम्हाला आवडेल तो रंग भरा, तुमच्या आवडीनुसार रंग तुम्ही भरू शकता. अशा प्रकारे रंगवून झाले. आता कात्रण काढल्यावर एक छान अशी सिंपलशी पेंटिंग दिसते आहे. आपण असेच प्रकारे दुसऱ्या रुमालावर देखील बनवून घेऊया. आता मी आधीच्या रुमालापेक्षा थोडा मोठा रुमाल घेतलाय आणि माझ्याकडे दुसरं कात्रण होतं ते पण घेतलंय. आता मी क्लिप्सच्या साहाय्याने याला फिक्स करून घेते. अशा प्रकारे मी एका कॉर्नरला फिक्स करून घेतलं. तुम्हाला हवे तिथे तुम्ही फिक्स करू शकता, सेंटरला किंवा कुठल्याही कॉर्नरला. तर आता मी रंग याला माझं रंगकाम सुरू करते. रंगवून झालेला आहे. मी सेम प्रकारे इकडे पण रंगवून घेतलं. पांढरा कलर असल्यामुळे सगळे कलर जसे उठून दिसत आहे. तर आता परत एकदा मी दुसऱ्या रुमाला एक कॉर्नरला अशी डिझाईन काढणार आहे. त्यासाठी आपण दुसरा रुमाल, याच्यापेक्षा थोडा मोठा रुमाल घेते मी, दुसरा रुमाल आता घेऊया. अशा प्रकारे मी कॉर्नरला कलर मी छान डिझाईन काढून घेतली आहे. आपले तीनही रुमाल आता तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनसाठी किंवा फ्रेंडशिप डेसाठी किंवा फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने असे छान पैकी रुमाल तयार करून तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा इतर किंवा तुम्ही स्वतःसाठी देखील तयार करू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.